हेलो, ओके okay. गुड मॉर्निंग टू ऑल। तर आता आपल्याला बघायचं आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर डेफिनेशन्सवर वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम्स बघितले होते. ठीक आहे, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये वेगळं असं चॅलेंजिंग असं काहीतरी होतं, ट्रिकी काहीतरी होतं. मग त्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्ही नक्कीच काय करा, स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, मी तर काय सॉल्व्ह करून देईनच. ओके, तर आपण नेक्स्ट गोष्ट बघूया जी फार इम्पॉर्टंट आहे. आता यासाठी काय करायचं आहे की तुमच्याकडं कॅल्सी असणं गरजेचं आहे. ओके, कॅल्सी आधी सगळ्यात पहिल्यांदा समोर ठेवा. ठीक आहे, तर बघा आता जी गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती आहे फेजर रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, फेजर रिप्रेझेंटेशन. आता काय करायचं आहे बघा, यामध्ये आपण जास्त डोकं लावून बसायचं नाही. आता याचं कारण काय, तर कम्प्युटर ट्रेडसाठी फार तर म्हणेन मी, इजेसाठी हे उपयोगाचं आहे, पण कम्प्युटर ट्रेडसाठी फक्त काय आहे, तुम्हाला हा सब्जेक्ट आत्तापुरती आहे आणि तो काय करा की टॅकल करा फक्त. ठीक आहे, याच्याबद्दल फारसा विचार करत बसू नका. तुमचे कोअर ब्रँचेस जे सब्जेक्ट आहेत, लँग्वेजेस वगैरे आहेत, त्याच्यावर जास्त भर द्या आणि ॲज इट इज कसा सुटेल याकडे लक्ष द्या. ठीक आहे, तर हा आहे फेजर रिप्रेझेंटेशन. आता फेजर रिप्रेझेंटेशन कशाला म्हटलं जातं, तर तुम्हाला त्यासाठी मी उदाहरण देते. बघा, तर आपण नेहमी एक इक्वेशन लिहित आलो, साईन 314 टी असं लिहिलं, किंवा आपण असं देखील लिहिलं व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम साईन, ही उदाहरण आहेत फक्त 628 टी. ओके, आता हे लिहित असताना याच्यामध्ये काय काय होतं बघा, आय ऑफ टी किंवा हे व्ही ऑफ टी म्हणजे काय होत्या, तर या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज होत्या. आय ऑफ टी करंट साठी, व्ही ऑफ टी व्होल्टेज साठी, आय एम किंवा व्ही एम म्हणजे काय होत्या, ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूज होत्या, किंवा ज्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो, ज्याला आपण पीक व्हॅल्यू म्हणतो. साईन हे काय रिप्रेझेंट करत होतं, तर साईन तुमच्या शेप ऑफ वेवफॉर्म रिप्रेझेंट करत होता. शेप म्हणजे कसा, तर वेवफॉर्मचा शेप हा साईन असू शकतो, को साईन असू शकतो, ट्रायंग्युलर असू शकतो, शॉर्टूथ असू शकतो, स्क्वेअर असू शकतो. ठीक आहे, बऱ्याच गोष्टीचा असतो. आपल्याला जो आपला आपल्या इथं शिकायचा असेल यापासून, तर तो आहे तो म्हणजे साईन. 314 हे कशाला रिप्रेझेंट करत होतं, तर 2πf ला, किंवा हे 628 आहे. आणि टी हा काय रिप्रेझेंट करत होता, ऍट एनी इन्स्टंटचा टाइम. ओके, जो आपण प्रॉब्लेम्स मध्ये याच्या मागच्या बघितला. तर आता फेजर रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, तर एखाद्या एरोन ही व्हॅल्यू जी आहे आय एम, तर ही काय करणं, रिप्रेझेंट करणं, याला म्हणायचं फेजर रिप्रेझेंटेशन. आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशनचं जे डायरेक्शन असतं, तर ते कसं असतं, अँटी क्लॉकवाईज. ते कसं असतं, तर अँटी क्लॉकवाईज. ओके, तर समोर तुम्हाला दिसतंय, दाखवलंय बघा, एक रेफरन्स ऍक्सिस दाखवलाय, किंवा आपण तो रेफरन्स म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर काय म्हटलंय बघा, ह्या फेजरची जी लेंथ आहे, तर ही कशाला रिप्रेझेंट करते, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजेच आय एम, मॅग्निट्यूड म्हणजेच अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड म्हणजेच काय, तर मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच काय, तर तुमची पीक व्हॅल्यू. ओके, याला रिप्रेझेंट करतो. आणि हा जो आहे डायरेक्शन, तर हे अँटी क्लॉकवाईज असतं, म्हणजे या प्रकारचं डायरेक्शन, बरोबर आहे ना. ठीक आहे, तर आता समोर दिसतंय, फक्त आता पुरतच इतकं लक्षात ठेवा की एरोन जे रिप्रेझेंट करतो, तर त्याला काय म्हणायचं, फेजर रिप्रेझेंटेशन. मग या फेजरनं आपण काय करू शकतो बघा, अशा प्रकारे करंट रिप्रेझेंट करू शकतो, व्होल्टेज रिप्रेझेंट करू शकतो. समजा करंट आणि व्होल्टेज अशी दोन्ही इक्वेशन एकत्र दिली असते, तर ती सुद्धा आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ओके, तर बघा हे लक्षात आलं का तुम्हाला, जितकं सांगितलं जाते तितकंच तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती फारसा विचार करू नका. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, तर तो आहे फेज अँगल किंवा फेज ऑफ अल्टरनेटिव्ह क्वांटिटी किंवा फेज डिफरन्स. पण त्याच्या अगोदर आपण एक कॉन्सेप्ट बघूया, एक मिनिट. आपण फार स्लोली जातोय इतरांच्या तुलनेत. ठीक आहे, तुमच्या कोर ब्रँचेस जरा फास्ट असते, पण आपल्याला हे समजून पुढे जायचं आहे, अजून खूप सारे चॅप्टर आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके, तुम्हाला समोर दिसत असेल, एक मिनिट, मी जरा झूम करायचा प्रयत्न करतो.
आपल्या लक्षात येईल. ओके ठीक आहे, आता काय हरकत नाही. तर बघा इथं काय म्हटलंय, तर कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स. ठीक आहे, आता कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्सच्या अगोदर ही वरची फिगर बघूया, रिलेशन बिटवीन अँड अल्टरनेटिंग क्वांटिटी अँड फेजर. ठीक आहे, आता इकडे जर तुम्ही बघितला हे अशा पद्धतीनं, तर हे ऑलरेडी आपण बघितलंय, याला आपण साईन वेव्ह म्हणतो किंवा सायनोसाइडल म्हणतो किंवा याला पूर्ण सायकल म्हणतो, बरोबर आहे ना. तर ही कशी रिप्रेझेंट करतो बघा, इथं आपण आता झिरो आणि इथं काय असतं, या ठिकाणी पाय असतं, या ठिकाणी काय असतं, टू पाय असतं. म्हणजे झिरो टू पाय हे रॅडियन मध्ये झालं. मग अशी मी सांगितलं पाय हे कशामध्ये झालं, रॅडियन मध्ये झालं. ठीक आहे, आणि पाय रॅडियन म्हणजेच किती, तर 180 डिग्रीज. ओके, तर हे 180 कशामध्ये झालं, डिग्रीज मध्ये झालं. टू पाय म्हणजे किती, तर 260, म्हणजे हे अजून 180 होते इकडचे, बरोबर आहे ना. म्हणजे टोटल सायकल म्हटला तर ती किती झाली, 360 डिग्रीची. मग 360 म्हणजेच काय, तर नथिंग बट अ सर्कल. सर्कल किती डिग्रीचं असतं, तर 360 डिग्रीचं असतं. मग आता इथं या डायग्राम मध्ये काय केलंय, तुमची ही जी सायकल आहे त्या सायकलला काय केलंय, एका सर्कल मध्ये रिप्रेझेंट करून दाखवलं, जे तुम्हाला इथून लेफ्ट साईड ला दाखवलं. ठीक आहे, आता ते कशा पद्धतीने केलंय ते बघू. आता काय आउटपुट घ्यायचंय ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, प्रॉब्लेम हे आउटपुट तुम्हाला नक्की कुठे उपयोग पडणार आहे, की पुढे आपला प्रॉब्लेम्स याचे स्टार्ट होतात न्यूमेरिकल्स. या न्यूमेरिकल्स मध्ये या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्हाला जरी समजत नसतील तर एकदा वाचून बघा. त्यासाठी तुम्हाला मी एसी फंडामेंटल्स स्कॅन द कॉपीज एक तुम्हाला शेअर केलेली आहे बघा ग्रुपवरती पीडीएफ, ती तुम्ही वाचू शकता, हरकत नाही. ओके ओके तर बघा, आता आपल्याला इकडे बघूया, हा सर्कल दाखवलाय, साईन वेव्ह बघा. जेव्हा झिरो आहे तेव्हा आता झिरो आहे, त्यानंतर काय झाला, हा फाय बाय फोर झाला, हा इथं फाय बाय फोर झाला. त्यानंतर काय झाला, सेंटर म्हणजे फाय बाय टू झाला, हा इथं फाय बाय टू झाला. बघा एक मिनिट, मी तुम्हाला त्याच्यापेक्षा सर्कल काढता येते का बघतो, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके बघा, हा इथं झिरो आहे, हा इथं सेंटर झिरो आहे. त्याच्यानंतर 1/4 म्हणजे फाय बाय फोर, हा इथं फाय बाय फोर आहे. सेंटर म्हणजे फाय बाय टू, हा इथं फाय बाय टू आहे. त्याच्यानंतर 3π/4 आहे, हा इथं 3π/4 आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं पाय झाला, हा इथं पाय झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे हाफ सर्कल काय झालं, पूर्ण झालं. हाफ सर्कल म्हणजे किती झालं, 180 डिग्रीज. ओके, आणि हाफ सर्कल म्हणजे 0 to π पर्यंत पूर्ण झालं. मग हे पण किती आहे, 180 डिग्रीज. ठीक आहे, आता परत पुढं बघा. ठीक आहे, पुढचं आपण जाऊयात. ठीक आहे, बघा इथं पाय पर्यंत आलो, त्यानंतर हा इथला π/4, हा इथं π/4, त्यानंतर हा इथं 3π/2, हा इथं 3π/2, त्यानंतर हा इथं 7π/4, हा इथं 7π/4, आणि या ठिकाणी 2π, म्हणजे या ठिकाणी 2π. म्हणजे बघा, या इथून स्टार्ट होऊन हा परत इथं कम्प्लीट होईपर्यंत 180 डिग्रीज झाला. तर त्याचंच हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला फेजर मध्ये दाखव. ठीक आहे, मग हेच आपल्याला ऍक्च्युअल न्यूमेरिकल्स मध्ये काय करावं लागतं, ड्रॉ करावं लागतं. ते कशा पद्धतीनं, इथं तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही, ते तुम्हाला कुठे लक्षात येईल, की जिथं आपले न्यूमेरिकल्स स्टार्ट होते. ठीक आहे, आता तुर्तास काय करा, फक्त हे ऍज इट इज लक्षात ठेवा. फक्त हे तुम्हाला रिलेशन लक्षात आलं का, बघा आता काही जण काय म्हणतील, की इथं पाय झालं 3π/4, बरोबर आहे ना. इथं पुढे काय येणार आहे, 3π/4 च्या पुढे 4π/4, याचाच अर्थ काय, 4 कॅन्सल, फक्त इथं राहतो पाय. मग ऍज इट इज, म्हणजे जर तुम्ही 1, 2, 3, 4 च्या येणं घेत असाल, बरोबर आहे, 4π/4, इथं काय येणार, 5π/4 ऍज इट इज. मग इथं काय आलं पाहिजे, 6π/4, 6π/4. पण याचं काय केलं बघा, डिवाइड केलंय, म्हणून काय झालं बघा, 3π/2. म्हणजे परत कन्फ्यूज होऊ नका की हे 3π/2 कुठून आलं, तर तो शॉर्टेज फॉर्म केलेला आहे, बरोबर आहे ना. 6π/2 इथं काय आलं बघा, पुढं 7π/4.
फोर, 7π/4 ला आपण डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे ऍज इट इज ठेवलंय. पुढे काय येणार 8π/4 शेवटला, पण 4 × 4 = 8 इथं, म्हणून काय लिहिलंय शेवटला 2π. म्हणजे परत ह्या रेग्युलर मॅथमॅटिक्स मध्ये कन्फ्यूज होऊ नका की ह्या गोष्टी कुठून आल्या. ओके सर, बघा इतकं लक्षात आलं का तुम्हाला? ठीक आहे, आता पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे, फार महत्वाचा, तर तो म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स. कॉन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स. आता हा फेज डिफरन्स कुठं लक्षात येतो तुम्हाला सांगतो. बघा आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तेव्हा अशा गोष्टी आलेल्या. बघा आय एफ टी इज इक्वल टू 100 sin 314 -π/2 अशा प्रकारचं एक इक्वेशन आलं होतं. बघा -π/2 तेव्हा मी काय सांगितलेलं, ह्या π/2 कडे वगैरे काय करू नका, जास्त लक्ष देऊ नका. ठीक आहे, π/2 कडे काय करू नका, जास्त लक्ष देऊ नका. का? तर ती गोष्ट इथं आहे. तर हा जो π/2 इथं असतो दाखवलेला, हा मायनस मध्ये असेल किंवा प्लस मध्ये असेल, तर याला काय म्हटलं जातं, फेज डिफरन्स. याला काय म्हटलं जातं, फेज डिफरन्स. आता तो कशा प्रकारे तर तुम्हाला मी सांगतो. समजा आपल्याकडे दोन व्होल्टेजेस आहे, एक आहे VA आणि एक आहे बघा आपल्याकडे दोन व्होल्टेजेस आहेत, एक आहे VA दुसरा आहे VB. म्हणजे एक आहे VA आणि दुसरा आहे VB. ओके, VB VA तर तुम्हाला काय दिसतोय की हा 0 पासून स्टार्ट होतोय आणि असा पुढे जातोय. ठीक आहे, मग ऍक्च्युली VB सुद्धा काय झाला पाहिजे, हा 0 पासून स्टार्ट झाला पाहिजे. पण हा 0 पासून स्टार्ट होतो का? नाही, हा दुसरीकडूनच कुठून तर स्टार्ट होतो. ठीक आहे, मग ह्या VA आणि VB च्या ह्या स्टार्टिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स आहे तर त्याला काय म्हटलं जातं, फेज डिफरन्स. तो कशाने रिप्रेझेंट केला जातो, फाईन. कशाने रिप्रेझेंट केला जातो, फाईन. बघा तर हा फेज डिफरन्स नेहमीच राहतो प्रत्येक ठिकाणी, इथं पण राहतो, जिथे जिथे इंटरसेक्ट होतो त्या ठिकाणी राहतो, हा इथं राहतो, तर हा सेमच राहतो. फाय म्हणजे काय होतात, ते एकमेकाला पॅरलली काय होतात, ट्रॅव्हल होतो. बघा फेज डिफरन्स कशाला म्हणायचं लक्षात येते का, की हा VA VA किंवा पहिली क्वांटिटी इथून स्टार्ट होते, पण दुसरी क्वांटिटी दुसरी कुठूनच चालू, दुसऱ्या साईडनं काय किंवा दुसऱ्या पोझिशनला काय ते स्टार्ट होते. तर ह्या दोन्ही मधला जो फरक आहे, तर याला काय म्हटलं जातं, फेज डिफरन्स. आणि तो कशाने रिप्रेझेंट करतात, तर फाय. ओके, तर याला म्हटलं जातं फेज डिफरन्स. ओके, त्याची एक डेफिनेशन आहे, तर त्या तुम्हाला ती स्कॅन कॉपीज मध्ये मिळून जाईल. पाठ करायचं असाल तर नक्की करू शकता. ओके, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे फेज डिफरन्स नंतरचा, तर तो आहे लीडिंग आणि लॅगिंग. बघा फेज डिफरन्स मधला पुढचा जो पॉइंट आहे, तर तो आहे पहिला म्हणजे लीडिंग आणि दुसरा म्हणजे लॅगिंग. आता हे समजून घ्यायचं आहे. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात घ्यायची, की आपल्याला डायरेक्शन कसं बघायचं आहे, तर अँटी क्लॉकवाईज, मग अशी सांगितलं त्याप्रमाणे. ओके, आता तुम्हाला वर एक हे दिसत असेल, एक मिनिट मी जर असेल झूम करतो. ओके, आता तुम्हाला दिसेल. ठीक आहे, बघा तर इथं तुम्हाला काय दिसतंय, पहिलं हे एक नंबरचं इक्वेशन दिसतंय. हे डायग्राम कन्सिडर करा. बघा इक्वेशन दिले, VA इज इक्वल टू VM sin θ. आता इथं पुढे अँगल काय दिलाय का? नाही. बघा VA चं इक्वेशन कन्सिडर करा, इथं पुढे प्लस मायनस वगैरे काय दिलंय का? नाही. म्हणजेच काय, VA तुमचं कुठून स्टार्ट होईल, 0 पासून स्टार्ट. VA कुठून स्टार्ट होईल, 0 पासून. आता VB साठी काय म्हटलंय बघा, VB इज इक्वल टू VM sin θ + φ म्हटलंय. आता थीटा इथलं जे साईन आहे हे फार इम्पॉर्टंट आहे, तर याला काय म्हटलंय, प्लस म्हटलंय. प्लस याचा अर्थ काय, आपण प्लस एखाद्या गोष्टीला कधी म्हणतो, की जो त्याच्यापेक्षा काय असतो, जास्त असतो, किंवा जो काय असतो त्याच्या अगोदर स्टार्ट होतो. म्हणजे काय, प्लस जर असेल तर हा VB काय होईल, VA च्या अगोदर स्टार्ट होईल. तुम्हाला इथे ह्या डॉटेड लाईन मध्ये दिसेल VB काय झालाय, VA च्या अगोदर स्टार्ट झालाय. ठीक आहे, आता ह्या VB आणि VA मध्ये जो डिफरन्स आहे, तर त्याला आपण म्हणायचं आहे फेज अँगल, किंवा त्याला काय म्हणायचं आहे, फाय म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, फाय. आता ह्या इक्वेशन साठी आपण काय म्हणू शकतो, बघा की VB काय झालाय, तर अगोदर स्टार्ट झाला. याचा अर्थ काय, VB ने काय केलंय, VA ला लीड केलंय. VB ने काय केलंय, VA ला लीड केलंय. कशानं, तर फाय अँगल बाय फाय. बघा मी काय सांगतोय, VB अगोदर स्टार्ट झालाय VA च्या. का? तर इथं प्लस अँगल दिलाय म्हणून. तर आता इथं काय म्हणू शकतो, VB ने काय केलंय, लीड केलंय. कुणाला? VA ला. ठीक आहे,
आता याची फेजर जी आहे ती कशी ड्रॉ करायची असते, तर ही राईट साईडला दिलेली आहे. बघा व्ही आपण ऍज इट इज झिरो ला स्टार्ट असल्यामुळे आपण आहे तिथं काढला, पण व्ही बी काय दाखवला त्याच्या अगोदर दाखवतो म्हणून तो लेफ्ट साईडला. आपण मगाशी सांगितलं अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन घ्यायचं आहे, म्हणून व्ही बी आपण इकडे काढला आणि या दोन्हीच्या मध्ये अँगल दाखवून त्याला काय म्हटलं फाय. आणि लिहिताना काय म्हटलं की व्ही बी लीड व्ही ए बाय फाय रेडियन्स किंवा फाय अँगल असं म्हटलं तरी हरकत नाही. तर हे जे प्लस असतं तर याला काय म्हणायचं लिडिंग फेज डिफरन्स, याला काय म्हणायचं लिडिंग फेज डिफरन्स. म्हणजे बघा एक उदाहरण घ्यायचं झालं की दोन गोष्टी, दोन समजा रनर्स असतील, ठीक आहे, दोन रनर्स असतील, जो पुढे असेल तर त्याला आपण लिडिंग म्हणतो, जो पाठीमागे असेल तर त्याला आपण म्हणतो लॅगिंग. जो पुढे आहे त्याला काय म्हणतो लिडिंग, आणि जो पाठीमागे आहे त्याला काय म्हणतो लॅगिंग. ठीक आहे, पण इथं कसं आहे बघा, इथं लिडिंग कुणाला म्हणतात जो अगोदर स्टार्ट झाला, जो काय झाला अगोदर स्टार्ट झाला, आणि लॅगिंग कुणाला म्हणतात की जो नंतर स्टार्ट झाला. मग ह्या केसमध्ये काय आहे व्ही बी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट होतोय आणि त्याचबरोबर इथं प्लस अँगल आहे म्हणून आपण काय म्हणतो की व्ही बी लीड्स व्ही ए बाय फायर रेडियन्स. ओके, जसं आपण प्रॉब्लेमकडे जाऊ तसं तसं 100% तुम्हाला ह्या गोष्टी कळते. दुसरा आहे तर तो म्हणजे लॅगिंग, दुसरा आहे तो म्हणजे काय तर लॅगिंग फेज डिफरन्स. आता लॅगिंग मध्ये काय दिसते बघा तुम्हाला, साधारण ही डायग्राम मी अशीच पाठीमागे काढतो. बघा ठीक आहे, मी अशा पद्धतीने काय करतो पाठीमागे काढतो. इक्वेशन बघूयात, व्ही ए इज इक्वल टू व्ही एम साईन थीटा, म्हणजे व्ही ए कुठून स्टार्ट होणार झिरो पासून, का तर पुढे प्लस मायनस अँगल काही नाही. व्ही बी मात्र काय म्हटलंय बघा, व्ही बी इज इक्वल टू व्ही एम साईन थीटा मायनस फाय. आता इथं काय इक्वेशन आलंय मायनस, मायनस म्हणजे काय तर हा झिरोला स्टार्ट होणार नाही, पण मायनस आहे म्हणजे काय व्ही एच्या नंतर स्टार्ट होईल, म्हणजेच तो इथून स्टार्ट होणार, म्हणजे काय होणार इथून स्टार्ट होणार. पण इथे दाखवताना काय करतात बघा, हा पाठीमागे स्टार्ट झालेला ना, याचं कारण काय तर हे जसं पुढे रिप्रेझेंटेशन असतं ह्या म्हणजे ह्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये, तसंच हे इकडं तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पण काय असतं रिप्रेझेंटेशन असतं, पण ते आपल्यासाठी स्किप केलेलं असतं, त्यामुळे हे दाखवताना कसं दाखवतात अशा पद्धतीने दाखवतात. पण शेवटी तुम्हाला दाखवताना हाच गॅप दाखवला जातो बघा, इथला आणि इथला बघा खाली दाखवलाय बघा हा, तर त्याला काय म्हटलं जातंय फाय. मग इथं काय म्हणू शकतो आपण की व्ही बी लॅग्स व्ही ए, व्ही बी काय आहे लॅग आहे, व्ही बी पाठीमागे आहे कुणापेक्षा व्ही ए पेक्षा, पण किती न तर या फाय अँगल, मग तो फाय अँगल किती पण असू शकतो. ठीक आहे, आता त्याचा फेजर कसा काढायचा, व्ही ए झिरोला स्टार्ट आहे म्हटल्यानंतर व्ही ए ऍज इट इज झाला, पण व्ही बी त्याच्या पाठीमागे आहे म्हणजे व्ही बी इकडं खालच्या साईडला दाखवायचा, पण अँगल कसा दाखवायचा फाय. आता दोन्ही मध्ये वरच्या आणि खालच्यात फरक काय, व्ही ए ऍज इट इज आहे, पण व्ही बी इथं काय होता प्लस मध्ये होता त्याच्यामुळे आपण वरती दाखवला, इथं मायनस मध्ये आहे म्हणून आपण काय दाखवला खाली दाखवला. त्यासाठी काय लिहिलं, व्ही बी लॅग्स व्ही ए बाय फाय रेडियन्स, व्ही बी लॅग्स व्ही बी बाय फाय रेडियन्स. ओके, तर ही गोष्ट लक्षात आली का बघा. ठीक आहे, तर हे झालं कशाबद्दल लॅगिंग आणि लिडिंग फेज डिफरन्स. पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे, एक मिनिट, ओके, पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे तर इन फेज आणि आउट फेज, इन फेज आणि आउट फेज. ओके, आता पहिलं काय बघा, इन फेज, इन फेज म्हणजे काय की तुमचं बघा व्ही ए पण झिरोला स्टार्ट होते, व्ही बी पण काय होते झिरोला स्टार्ट होते, दोघांच्याही व्हॅल्यू कशा आहेत एकाच क्वाड्रंट मध्ये आहेत, बरोबर आहे, पण दोघांच्या व्हॅल्यू मध्ये काय आहे डिफरन्स आहे, दोघांच्या व्हॅल्यू मध्ये काय आहे डिफरन्स आहे. डिफरन्स जरी असला तरी ते स्टार्ट एकाच पोझिशनला होत आहेत, एंड सुद्धा एकाच पोझिशनला होत आहेत, त्याचबरोबर ते एकाच क्वाड्रंट मधनं काय फिरत आहेत, फिरत आहेत. एकाच क्वाड्रंट मधनं म्हणण्यापेक्षा इथं पॉझिटिव्ह मध्ये असतील पण इथं निगेटिव्ह मध्ये असतील, पण ते एकत्र फिरतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण व्होल्टेजेस इन फेज किंवा करंट इन फेज असं देखील असू शकतं, काय हरकत नाही. ओके, आता हे झालं इन फेज साठी. ओके, आउट फेज साठी काय असतं बघा, आउट फेज साठी हा व्ही ए पण एकाच स्टार्टला होतोय, हा व्ही बी पण तिथनं स्टार्ट होतोय, पण व्ही ए तुमच्या एका क्वाड्रंटला आहे, व्ही बी त्यावेळी दुसऱ्या क्वाड्रंटला आहे, हा व्ही ए एका क्वाड्रंटला आहे पण व्ही बी त्यावेळी बरोबर अपोजिट पोझिशनला आहे, म्हणजे दोघं एकमेकापासून 180 degrees अपार्ट आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं व्होल्टेजेस आउट ऑफ फेज, व्होल्टेजेस आउट ऑफ फेज. बघा व्होल्टेजेस काय म्हटलं जातं आउट ऑफ फेज, स्टार्टिंग जरी सेम पोझिशनला होत असली
तरी दोघांची डायरेक्शन काय आहे वेगळी आहे, पूर्णपणे कशी आहे अपोजिट आहे, त्याला काय म्हटलं जातं व्होल्टेजेस आउट ऑफ फेज. ओके, तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे, आता हे पटपट पटपट का संपूयात, तर आपण ऍक्च्युअल कशावरती, तर ऍक्च्युअल याच्या प्रॉब्लेम्स वरती काय करूयात, भर देऊयात, म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल समजून जाईल. ओके, तुम्हाला मी आता व्हाईट बोर्ड शेअर करतो. ठीक आहे, बघा आपल्याला दोन इक्वेशन दिलेत, आपल्याला त्याचं काय करायचं आहे, फेजर ड्रॉ करायचं आहे. बघा V1 is equal to 100 sine 200 pi t plus pi by 3. ठीक आहे, आता हे जरा तुम्ही लक्षात घ्या, समजून घेत चला. ओके, हे तर पाय चिन्ह तर कुठे मिळत नाही मला, बघू नेक्स्ट लेक्चरला कुठं सापडलं तर मी कॉपी करून ठेवेन. V1 is equal to वर्ड मध्ये वगैरे कॉपी करून ठेवेन. V2 is equal to 15 sine 200 pi t minus पाय बाय टू. ठीक आहे, आता आपल्याला अशा प्रकारचं काय दिलं, इक्वेशन दिलं, आणि त्यांनी काय सांगितलंय की हे काय करा, तर याची फेजर डायग्राम काय करा, ड्रॉ करा, ड्रॉ द फेजर ऑफ अबोव इक्वेशन. ओके, तर याच्यामध्ये आता काय काय आपण रिप्रेझेंट करू शकतो ते आधी बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, पहिलं इक्वेशन कन्सिडर करू. ठीक आहे, आता पहिलं इक्वेशन कन्सिडर करत असताना आपलं असं लक्षात येतं, त्याच्यामध्ये जे 100 आहे, तर मग मी सांगितलं, तर ही काय झाली, तर लेंथ ऑफ फेजर, अरे सॉरी 100 नाही आहे ते, एक मिनिट, इडिट पण होणार नाही, अरे 100 नाही आहे ते, 10 आहे. ओके सॉरी, 10 साईन आहे, 100 नाही ते, माझ्याकडनं बघायला मिस्टेक झाली होती, 10 साईन असं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे जे 10 आहे, तर हे काय आहे, तर लेंथ ऑफ तर फेजर. ओके, तर आता हे कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो, तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचा, हा रेफरन्स ऍक्सिस घ्यायचा, बरोबर आहे, हा काय घेतला मी, रेफरन्स ऍक्सिस, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय ड्रॉ करायचं, तर इथं पुढे बघायचं, तर हा प्लस पाय बाय थ्री दिलाय, प्लस पाय बाय थ्री दिलाय म्हणजे ड्रॉ होणारा हे एरो कुठं असेल, तर अँटी क्लॉकवाईज साईडला, बरोबर आहे ना, अँटी क्लॉकवाईज साईड. ठीक आहे, आणि ह्या अँगलला आपण काय नाव देऊ, तर फाय, फाय म्हणजे किती, तो प्लस पुढे आहे तो, फाय बाय थ्री, प्लस फाय बाय थ्री. ओके, तर हे म्हणून, आणि हे जो एरो आहे, तर एरो काय रिप्रेझेंट करतो, तर त्याची व्हॅल्यू, ती किती आहे, 10, ती किती आहे, 10, इथं स्टार्ट म्हणजे किती, 0. ठीक आहे, आणि हा एरो कशासाठी, आपल्या इक्वेशन साठी आहे, V1 साठी, म्हणून आपण हा V1 ला ड्रॉ केला. सेम साठी बघा आपण V2 साठी कसा ड्रॉ करू शकतो, तर हा आपण रेफरन्स ऍक्सिस घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आता काय बघा, मायनस पाय बाय टू आहे, काय आहे, मायनस पाय बाय टू. आता पाय बाय टू म्हणजे किती, 90 degrees, हा कुठेही ड्रॉ करायचं नाही, साधारण आपण एक लॉजिक लावलं पाहिजे किंवा एक कॉमन सेन्स असला पाहिजे. पाय बाय थ्री म्हणजे किती डिग्री असतात, 180/3 म्हणजे 60 degrees, साधारण आपण हे 60 degrees ला ड्रॉ केला पहिला. आता पाय बाय टू म्हणजे किती असणार आहे, तर 90 degrees, म्हणून आपण हा 90 degrees ला ड्रॉ केला, नाहीतर उठलाय आणि कुठेही ड्रॉ केलाय असं चालायचं नाही. तर हा काय बघा, हा रेफरन्स ऍक्सिस आहे. ओके, त्यानंतर हा काय झाला, तर हा V2 झाला, बरोबर आहे. इथं काय झालं, तर स्टार्टिंग 0 झालं, आणि हा फाय म्हणजे किती झाला, तर 90 degrees, किंवा त्याला आपण पाय बाय टू असं देखील म्हणू शकतो. ठीक आहे, आणि हा टोटल याची व्हॅल्यू काय आहे, तर 15. ठीक आहे, मग आता हे काय झालं बघा, एक V1 साठी झालं आणि एक V2 साठी झालं, पण आपल्याला तर काय करायचं आहे, की दोन्हीचं कंबाईन मध्ये काढायचं आहे. कंबाईन कसं काढणार तुम्हाला सांगतो, हे दोन्ही गोष्टी काय करायच्या, हे दोन्ही जे ते बघा, आता हे 1 आणि हे 2 जे आहे, हे काय करायचं, कंबाईन करायचं. कसं करणार ते मी दाखवतो इथे, बघा रेफरन्स ऍक्सिस आता कॉमन येईल दोन्हीसाठी, बरोबर आहे.
त्याच्यानंतर वरता व्ही वन ॲज इट इज 60 डिग्री, ठीक आहे, आणि व्ही टू हा किती येणार 90 डिग्रीसाठी, बरोबर आहे. आता इथे एक काळजी काय घ्यायची असते ते सांगतो. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्याला किंमत द्यायची असते. म्हणजे काय की 10 आहे, हा 10 आहे म्हणजे काय, 10 ची जी लाईन आहे ती 15 पेक्षा थोडीशी छोटी काढायची. 10 ची ही जी लाईन आहे ही काय करायची, 15 पेक्षा काय करायची, थोडीशी काय करायची, छोटी काढायची. नाहीतर असं व्हायला नको की किंमत तर दिसते रिप्रेझेंट करते आणि ती तुमची व्हॅल्यू 10 ची व्हॅल्यू ही 15 पेक्षा काय दाखवते, मोठी. आता हे कॉमन मध्ये आलं, व्ही वन हा आला, व्ही टू हा आला, 0 हा आला इथे पाय बाय 3, हा एवढा, हा छोटा आला, हा किती आला पाय बाय 2, ठीक आहे, हा 10 आला, हा किती आला 15 आला, ठीक आहे. आणि हा टोटल जो फाय आहे तर हा किती येईल बघा, टोटल फाय तर वरचे 60 डिग्री आणि 90, म्हणजे टोटल किती येईल 150, हा किती येईल 150 डिग्री, किंवा त्याला आपण जर रेडियन मध्ये म्हणायचं बाहेर बसलो तर काय येईल, 5π/, बघा 5 × 6, 5π/6 हे रेडियन मध्ये. बघा मी काय सांगतोय किंवा हे इक्वेशनचा अर्थ काय हे लक्षात आलं का, हे फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे तुम्हाला काय झालं पाहिजे, 100% आलंच पाहिजे. तर आता याबद्दलची जर इक्वेशन्स मिळाली तर तुम्हाला मी काय करतो, फॉरवर्ड करतो, म्हणजे फेजर रिप्रेझेंटेशनची, तर ती तुम्हाला काय होऊन जातील, सॉल्व्ह करायला सोपी होऊन जातील, काय हरकत नाही, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे तर ते म्हणजे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर, ठीक आहे. आता मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने असतं ते बघूया. ठीक आहे, तर बघा कशा पद्धतीने असतं, इथं असतं हे अशा पद्धतीने असतं आणि हे इथं असतं, ठीक आहे. आता हे ऍक्च्युअल कशाची आपण डायग्राम काढले ती पण सांगतो. V of t is equal to Vm sine 2πft किंवा ओमेगा t प्लस फाय. म्हणजे आपण ही लीडिंग साठीची डायग्राम काढलेली, ओके. तर लीडिंग साठी काढत असताना हा जो y ऍक्सिस आहे तर हा रिप्रेझेंट करतो Vm sin phi, हा काय रिप्रेझेंट करतो Vm sin phi, ठीक आहे. इथं सेंटरला 0. जो x ऍक्सिस आहे तर तो काय रिप्रेझेंट करतो, x इज इक्वल टू Vm cos phi, Vm cos phi, ओके. हा छोटा जो आहे अँगल तर हा अँगल काय आहे, phi चा अँगल, ठीक आहे. हा मधला जो एरो आहे तर हा रिप्रेझेंट काय करतो, आर ला. आणि ही जी व्हॅल्यू आहे मधली एरोची तर ही काय रिप्रेझेंट करते, व्ही एम ला, म्हणजे ही टोटल व्ही एम ची व्हॅल्यू, ओके. तर अशा पद्धतीने काय करते, रिप्रेझेंट करते, ठीक आहे. तर हा जो फॉर्म दाखवला जातो तुम्हाला वरती, तर ह्याला काय म्हटलं जातं, किंवा हा जो रिप्रेझेंटेशन आहे तर ह्याला काय म्हटलं जातं की मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर, त्याला काय म्हटलं जातं, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर, ओके. मग यामधला हा जो फॉर्म आहे, हे जे एक्स मधला इक्वेशन लिहिले आहेत किंवा वाय मधले इक्वेशन लिहिले आहेत, तर ह्याला म्हटलं जातं रेक्टॅंग्युलर फॉर्म, याला काय म्हटलं जातं, रेक्टॅंग्युलर फॉर्म, ठीक आहे. अजून एक फॉर्म असतो त्याला म्हटलं जातं पोलार फॉर्म, अजून एक फॉर्म असतो त्याला काय म्हटलं जातं, पोलार फॉर्म, ठीक आहे. तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर वरती जे दिलेले इक्वेशन आहे, वरची जे दिलेलं काय आहे इक्वेशन आहे व्ही ऑफ टीचं, तर याला जर आपल्याला पोलार फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, तर व्ही ऑफ टी ॲज इट इज लिहून घ्यायचं, इज इक्वल टू लिहायचं आर
at an angle of phi. R at an angle of phi, where R is equal to Vm. आता एक एक्झाम्पल याचं घेऊयात, म्हणजे तुम्हाला काय होईल लक्षात येईल. ठीक आहे, फार किचकट गोष्टी आहेत या, कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, रिपीट रिपीट वाचायला पाहिजे तुम्हाला, रिपीट रिपीट त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याशिवाय या समजत नाही. इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटला देखील या अवघड जातात, आणि त्या मनाने तुम्हाला हे काय म्हणतात त्याला, आउट ऑफ डोका असल्यासारखा प्रकार आहे या. त्याच्यामुळे जरासं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. आणि त्यात हे ऑनलाईन शिकवायचं म्हणजे त्यापेक्षा फार कठीण आहे, कारण मी क्लासमध्ये हे ऍक्च्युअल कॅल्शियम शिकवत होतो. पण ठीक आहे, असो, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊयात एक. ठीक आहे, आता एक्झाम्पल काय घेऊयात, व्ही ऑफ टी पोलार फॉर्म मध्ये कसं लिहायचं, व्ही ऑफ टी इज इक्वल टू 20 sin 100 पाय टी प्लस 60 degrees. आता हे आपल्याला पोलार फॉर्म मध्ये लिहायचं, तर हे कसं लिहिणार, व्ही ऑफ टी मगाही सांगितलं त्याप्रमाणे ऍज इट इज लिहिणार. इथं काय लिहिणार, आर ऍट अन अँगल ऑफ फाय. आर म्हणजेच काय, तर व्हीएम, व्हीस ऍज इट इज लिहिणार ऍट अन अँगल ऑफ फाय. फाय म्हणजे काय, मगाही सांगितलं त्याप्रमाणे इथं प्लस किंवा मायनस फाय असतो, तर हा किती आहे, प्लस फाय आहे. इथे लिहायचं प्लस 60 degrees. हे साईन लिहायला विसरायचं नाही. आता आपण प्लस तो साईन लिहित नसतो, पण तरी पण का लिहायची सवय ठेवा, तर तुम्हाला ते लक्षात राहील कायम. ठीक आहे, आपण प्लस साईन मॅथमॅटिक्स मध्ये लिहित नाही, पण तरी सुद्धा हे लिहित चला, व्ही ऑफ टी इज इक्वल टू 20 ऍट अन अँगल ऑफ प्लस 60 degree. त्याचं युनिट जे आहे ते आहे व्होल्ट्स. याचं युनिट आहे ते आहे व्होल्ट्स. ओके, तर हे अशा पद्धतीने काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, बघा पोलार फॉर्म लक्षात आला का, कसा रिप्रेझेंट करायचा. आता दुसरा जो फॉर्म आहे, तर तो आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म. रेक्टॅंग्युलर फॉर्म. ओके, तर आता रेक्टॅंग्युलर फॉर्म कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात, त्याच्या आधी आपण बेसिक एक्सप्रेशन बघूया. व्ही ऑफ टी इज इक्वल टू एक्स प्लस जे वाय. X plus J Y, where X is equal to Vm cos phi. म्हणजे मगाच्या डायग्राम वरून लक्षात घ्या, आणि Y is equal to Vm sin phi. ओके, तर मग टोटल आपण कसं लिहू शकतो, व्ही ऑफ टी इज इक्वल टू इक्वेशन एक्स म्हणजेच काय, Vm cos phi प्लस जे ऍज इट इज राहणार. ओके, वाय म्हणजेच काय, Vm sin phi. ओके, आता यासाठी आपण तुम्हाला मी मगाच उदाहरण घेऊन आपण हे बघूया. ओके, उदाहरण बघा, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल काय आहे, V of T इज इक्वल टू 20 sin, मगाच आहे मे बी 20 sin 100 पाय टी प्लस 60 degrees. प्लस काय आहे, 60 degrees. आता हे ह्या रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये टाकायचं, किंवा हे जे इक्वेशन दिलं त्याच्यामध्ये हे तयार करायचं. हे कसं करणार, तर व्ही ऑफ टी ऍज इट इज सेम आलं, व्ही ऑफ टी तर काय आलं, सेम आलं, बरोबर आहे ना. आता इथं काय केलं पाहिजे बघा, पहिल्यांदा व्हीएम कॉस पाय, व्हीएम काय, 20. मग 20 काय येणार, 20 cos phi. फाय म्हणजे किती, हा 60 degrees. प्लस जे ऍज इट इज येणार, ठीक आहे, पुन्हा काय येणार, व्हीएम, व्हीएम म्हणजे किती, 20. ठीक आहे, साईन ऍज इट इज येणार, साईन, आणि पुन्हा फाय म्हणजे काय येणार, हा 60 degrees.
साइन 60 तर हा कशाला फॉर्म झाला तर हा तुमचा रेक्टेंगुलर फॉर्म झाला हा कसला फॉर्म झाला तर रेक्टेंगुलर फॉर्म झाला आता याला काय करावं लागतं कन्वर्ट करावं लागतं तर ते कशा पद्धतीने करायचं तर ते तुम्हाला मी सांगतो ठीक आहे 20 cos 60 एक मिनिट ठीक आहे तर आता हे कशा पद्धतीने याचं उत्तर बघा मी पुढे लिहितो इकडं तर डायरेक्ट हे कॅल्सियम मध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या 20 cos 60 तुम्हाला व्हॅल्यू येईल 10 प्लस जे एज इट इज ठेवायचं जे ला काय हात लावायचा नाही 20 sin 60 पुट करायचं कॅल्सियम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू येईल 17.32 ओके तर याचं युनिट जे आहे तर ते काय असणार आहे व्होल्ट्स ओके तर हे अशा पद्धतीने काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे ठीक आहे तर आता तुर्तास तुम्ही काय करा ही गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आता उद्याच्या ज्या गोष्टी आहेत रिमेनिंग लेक्चरच्या तर त्या आपण काय करायच्या लाईव्ह झूम मीटिंग थ्रू बघायच्या आता झूम मीटिंगसाठी आपल्याकडे काय अवेलेबल असणं गरजेचं आहे तर कॅल्सीज अवेलेबल असणं गरजेचं आहे आपण ऑनलाईन काय करू प्रॉब्लेम्स काय करू सॉल्व्ह करू ओके